सर तुमसे नाम था महेश विजय कुमार राजे पेपर का नाम सकाळ पेपर मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे। महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत मराठवाडा अगोदरच मागासलेला आहे, त्यातही नांदेड आणखी जास्त मागासलेली आहे सीमेवरती असल्यामुळे। आंध्र आणि कर्नाटक या दोन राज्यांची सीमा नांदेड जिल्ह्याला आहे। इथे नांदेड जिल्ह्यात दरडोई उत्पन्न कमी असून मानव निर्देशांक देखील कमी आहे। राज्याच्या 36 जिल्ह्याच्या तुलनेत नांदेडचा खालून दुसरा नंबर लागतो। मागील 5 वर्षांमध्ये जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत केंद्र शासनाची योजना आहे, या योजनेत नांदेडचा समावेश झाल्यानंतर शहरामध्ये बरेचसे विकास प्रकल्प राबविण्यात आले। पाणी पुरवठा योजना आणि मलनिःसारण योजनेवर कोट्यवधी रुपयांची कामं झाली। याशिवाय रस्ते बांधणी, पूल आणि नदीघाट विकास ही कामे देखील नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे। त्यामुळे मागच्या 5 वर्षात बऱ्याचशा प्रमाणात गती आली। शिवाय जिल्ह्यातील नेतृत्व अशोक चव्हाण या दूरदृष्टी नेतृत्वाकडे असल्यामुळे नांदेडला आणखी जास्त त्याचा उपयोग झाला। गुंतागती समारंभाच्या निमित्त विमानतळ आंतरराष्ट्रीय स्वरूपात नांदेडला झालेला आहे। रात्री देखील विमान उतरण्याची सुविधा झालेली असल्यामुळे आणि देशातील दिल्ली, राज्याची राजधानी मुंबई आणि नागपूर या मोठ्या शहरांच्या आज नांदेड विमान सेवा जोडल्या गेल्या आहेत। याशिवाय रेल्वेच्या माध्यमातून देशातील सर्व प्रमुख शहरांशी नांदेडचा संपर्क आला आहे। इथे सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की स्थानिक उद्योजक नवीन उद्योग उभारण्यात पुढे येत नाहीत, त्यामुळे रोजगार निर्मिती कमी असून दरडोई उत्पन्न वाढत नाही। याशिवाय महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण कमी असल्यामुळे देखील नांदेडला फार मोठ्या प्रमाणामध्ये कॅनबॅक बसतोय। कृषीप्रधान म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख आहे, पण मागच्या 3-4 वर्षामध्ये झपाट्याने शहरीकरण होत आहे। जवळपास पुढच्या 1-2 वर्षामध्ये 50-50% ग्रामीण आणि शहरी अशी लोकसंख्या नांदेडची होईल। नांदेड शहरामध्ये जे मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 1.5 कोटीची कामे झाली असली तरी दर्जाचा प्रश्न कायमच आहे, त्यामुळे मोठे अडचण उद्भवते, वारंवार उद्भवते। असं असलं तरी तालुकामध्ये नांदेडची प्रगती होत आहे झपाट्याने। जागेचा प्रश्न असल्यामुळे थोडीशी अंबाडी औद्योगिकरणाचा प्रश्न आहे, पण फार काही याच वेळ आपोआपच वाढणारे झपाट्याने वाढणारी शहरापैकी नांदेड आता त्या प्रगतीमध्ये जाऊन बसला आहे। त्यामुळे नांदेड शहराचा इतका 4-5 वर्षामध्ये कमी होऊ शकणार। Thank you, sir.